मुळे कुठे गार्डन मध्ये वेळ कुठेच नाही सापडणार. हाय पप्पा, शूटिंग चालू आहे. शूटिंग चालू आहे. नमस्कार मंडळी, मुक्काम पोस्ट कोकण या यूट्यूब चॅनल वर तुमचा सगळ्यांचा स्वागत. असा आज गवदेव असा. तर पुन्हा एकदा आपण श्री क्षेत्रफळातूनच सुरुवात करतो. मला वाटला होता मी एकटोच असाय, पण आता ही मागसून काही मंडळी इली असत जी गेल्या वर्षी आपल्या व्हिडिओमध्ये दिसली होती गवदेवाक, ती आज पुन्हा उगवली असत. पुन्हा एकदा ती आपल्या व्हिडिओमध्ये, आणि एका तर तुम्ही ओळखतच असाल, मोदक, वेदक मोदक. आणि ही पप्प्या आपली एक छोटीशी हम्मा आहे, तर तिचं जे नाव आहे ते हिच्या नावावरून ठेवलेलं असत. आणि ही मैथिली काय आणलंय? ओ, फुलं आणले, फुलं, अगरबत्ती, पाणी आणि जलेबी. वा, आणि काय? आणि काय नाही, फरसाण आहे. ओके, पतंग ना आणला आज? मग बॉल आणलायस का? ओके ओके, म्हणजे आज आपण बॉल बॅट खेळणार आहोत, बॅट बॉल खेळणार. ओके, वेगळं ना, वेगळं. ओके, तर आजचं गवदेव थोडस वेगळं असतो असा पप्या म्हणता, तर बघूया आज काय वेगळं असा. तरी पण मी तुमका जो गवदेव असा तो व्यवस्थित एक्सप्लेन केलाय मागच्या वर्षीच्या व्हिडिओ मध्ये, तरी पण आपण आज एन्जॉय करतो फक्त. वेदक दादाला माहिती मकाशी ससा दिसलेला असत काहीतरी ना? हो, आम्हाला पण दिसले सड्यावर. आम्हाला पण दिसलेला सड्यावर, मळ्यात दिसलेला. आता मळ्यात मळ्यात आम्ही लोक जात होतो, ते ससा पळाला. पप्पा आपल्याला पण भेटलेला ना सड्यावर? जमलात का तुम्ही मुलांनो? घाम कोणाला आलाय तर मी जमलो बाबा. फायनली आपण सड्यावर पोहोचलो आणि प्रचंड घाम इलो असा, ऊन पण असा. आणि सडी ही जी घाटी आहे ती थोडी अशी चढ असल्यामुळे दमाक होता. आणि हे बघा, असा पूर्ण ही सगळी झाडं असत, वडाचं झाड असा. आणि आता हाय या ठिकाणी साफ सफाई चालू असा. संतोष दादा, कसं वाटतंय? बरं वाटतंय, भारी आहे ना? एकदम. पहिल्यांदा झालायस ना? पहिल्यांदा झालोय. हा, कर एन्जॉय एन्जॉय. बघायचं होतं मला कसं आहे ते. अच्छा, देव म्हणजे नेमकं काय काय करावं लागतं, कसं आहे ते देवस्थळ. हा, मजा येईल मजा येईल. आता साफसफाईची कामं चालू असत, तर साफसफाईची कामं चालू असल्यामुळे आपल्या साईनदार म्हणजे निलग्याची आठवण येतं. निलग्यानं गेल्या वर्षी मस्तपैकी साफसफाई केली होती. महेश आता इल्या इल्या झाडू हातात घेतल्या. बघा,
आणि उमा ह्या सगळा सामान असा पानं असत केळीची त्यानंतर आडाळो वड्यांका फाटी पाणी गूळ वड्याचं पीठ हे बघा भोपळा कागले गावठी भोपळा वाटत नाही रे बाजारी आणलास ना कोथिंबीर टोमॅटो ह्या पूजेचा सामान असा सगळा तुळशी पत्र वगैरे आणि काकलो आता काय बोलत कोण मी हे पाले पुढे माका वाटलं घेऊन गेले काकलो आता चूल साकट्टा आता हा मोदक दादा आहे ना चिंगम वरती उडवणार आणि खाणार याचा हा टॅलेंट सांगतोय आता बघूया कुठचा टॅलेंट सांगतो आणि याने खाल्ला एक चिंगम चिंगम त्याच्या तोंडातच नाही गेला दिसत नाही हा ते उन्हामुळे दिसत नाही त्याला आता इकडे सगळे साफसफाई करताय इकडे बाब्या बाब्या काका दाखव त्याने अंघोळ नाही केली अंघोळ नाही केली बाब्या काका आले बाब्या काका तुला सडे येऊन कसं वाटतंय आंघोळ केली का विचार आंघोळ केलेली आंघोळ वगैरे कालचेच कपडे दिवस आंघोळ करत नाही करतात देवाच्या इकडे यायच्या आधी आंघोळ करायची असते आजच्या दिवशी आंघोळ नाही करायची नाही करायची असते बेशुद्ध माणसांना काय वाटत नाही गाडोवाले गाडोवाले आणि ही बघ ही मैत्रिणी बघा आले ना चालते ती तुमच्या समोर लाटते ती लाटते लाटली पण आणि हा बघा हा बघा कसा गॉगल लावून फिरतोय काढून ठेवू गॉगल हा मग चला दिसायला पाहिजे घाम किती आलाय आणि काय काय केलंय ते बरोबर आहे आणि ते पण अजून साफसफाई थोडीशी चालू आहे स्वप्नील काका हाय हॅलो तुला कसं वाटतं इकडे येऊन चढावर खूप मस्त वाटतंय हवा येते का आणि तू ब्लॉगिंग करते ते पण खूप छान वाटतंय हा ठीक आहे चल तुम्हाला इथे कसं वाटतं एकदम मस्त वाटतंय छान वाटतंय माझं पहिल्यांदा चाललंय मला बघायचं होतं गोवदेव कसा येतो म्हणजे तुम्ही इथे पहिल्यांदा आले हो गोवदेव साठी पहिल्यांदा आलेलो आणि पप्पा तुम्हाला इथे छान वाटत ना मला इथे छानच वाटत माझं लहानपण गेलं काय सगळ्यांना सांगा ना तुम्ही तुमचं लहानपण कसं गेलं खूप छान वाटत हे बघा माझे पप्पा लहानपण इकडेच गेले आवडतं काय मग गावी आवडतं तुला कसं वाटत मला गावीच आवडतं मग आपण गावीच राहूया का हा चालेल गावी घेतो चार पाच वर्षांनी येऊया गावी हा ठीक आहे आणि इकडे सगळे आता साफसफाई करतात तुम्ही इकडे मागच्या वर्षी बघितलं असणार वेदक दादा इथून असं चढलेला आणि असं खाली पडलेला तुम्ही मागच्या गोवदेवच्या व्हिडिओ मध्ये बघा दिसणार तुम्हाला आणि इथे बघा जेवण बनवतायत आजोबा माझे आजोबा आणि ही आव्हा खूप चांगली असते विशाल विशाल काकाला काय बोलशील विशाल काका अजून आला नाहीये पण मी त्याला काहीतरी सांगणार आहे विशाल काका जर तू इथे आला असता तर तुला पण मजा आली असती करत असते आणि
स्वप्नील काका आता हे जाले झाले साफसफाई करून आता तो जेवण करणार आहे. हां मग आता ह्याला आपण ना जेवण करताना बघायचं. हे मी आता वडे वड्यासाठी पीठ मळतोय. हे कुठचं पीठ आहे पण? हे तांदूळ गहू ज्वारी सर्व मिक्स आहे. तांदूळ आणि गहू त्याच्यामध्ये हळद टाकली आहे, मीठ टाकलंय. आणि ते काय बनवत? ते तिकडे आता भात चालू आहे, आता पाणी गरम होत आहे. ते आता चहा बनवतोय. हे पाणी गरम आहे, गरम होत आहे. ते आता हे वड्यासाठी याच्या पिठामध्ये टाकणार. ते असं भागवणार. भागू नको जाणव घे. आणि उमा काका काय करतोय? चहा बनवतोय. चहा बनवतोय इकडे दुधाची स्पेशल चहा. स्पेशल चहा. आणि तुम्ही काय करता इकडे? लक्ष देतोय काय करतात, नाही तर काय काम करत नाही. लोक नाही, मी बघत राहणार. हे काम केलं लवकर आपल्याला जेवायचं. हा बघ, टाइमपास करतोय. हा बघ, टाइमपास करतोय. कुठून आलोय? म्हणजे ठेवतोय. ठीक आहे, तिथे पण ठेवलं असतं तरी चाललं असतं. तिथून त्याच्याजवळ दिलं असत तरी चाललं असतं. पण हे टाइमपास चाललंय. नाही चाललंय. हे बघ, हे सगळं पाणी टाकणार आता आणि त्यात मिक्स करणार. मिक्सिंग मिक्सिंग बो. किती पाणी टाकतोस? आणि आता बाहेर जाऊया. आणि आता आपली जी अँकर असा पप्या म्हणजेच दीपल ठाकूर, तर ती अँकरिंग करता, त्यामुळे व्हिडिओ थोडंसं लांबतोलो. थोडंसं म्हणण्यापेक्षा एक दोन पार्टमध्ये येत किंवा खूपच लांबात. पण आता हा अभिषेक झालेलो असा, आता पूजा चालू झालेली असा. बाबू आता पूजा करता आणि खूप सुंदर वातावरण आहे. वातावरण असं आता आणि ते बघा, गंधक गंधक कशा प्रकारे उजळला जाता बघा. त्या दगडाचं पण एक स्वतःचा असो एक आकार असा गंधक उजळण्याचो. आणि तुमका मी पंती दाखवते. ही पंती पण दगडाची पंती असा जुनी जुनी खूप प्राचीन. आणि ही आपली पिंडी खूप प्राचीन असा. पहिल्यांदा या ठिकाणी वारूळ होता. त्या वारुळाच्या आतमध्ये ती पिंडी होती. पण ती स्थापन केलेली पिंडी आहे पूर्वजांनी कोणीतरी. आणि हा असा वारुळ असा बघा आजूबाजूक. हे दोघा आहे ना फुगडी खेळतायत. तिला माहिती लिहिलंय ना खेळायला येत नाही. आणि आता बघूया जेवण कसं चाललंय. आजचा मेन्यू काय? आजचा मेन्यू डाळ भात, भोपळ्याची भाजी, त्याच्यानंतर कुठची डाळ? डाळ भात आपली गोडी डाळ भात, गोड डाळ भात. आणि भोपळ्याची भाजी, त्याच्यानंतर वडे, त्याच्यानंतर बटाटा भजी आहे, परत त्यांची ओव्याच्या पानांची भजी आहे, सोलकढी, जिलेबी आहे. आणि अजून काय नाही. बस एवढं. आणि काहीतरी विसरलं नाही? मी लढायला विसरलं काही नाही. जिलेबीची पाणी करून घ्या. ही जिलेबी आहे. पापड नाही. पापड नाही आहे. पापड नाही लागत मला इथे. मला पापड आहे. मला ऐकलं आज पापड असेल. पापड नाही. काल खाल्ले ना परवा? नाही मी खाल्लीच नाही गावी आल्यापासून. काय नाही? नाही परवाचे तू तर सगळे खाल्ले. नाही 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 खाल्ली. तिघत नावची बॉम्ब होती. अरे
बघा आज गवळदेव असल्यामुळे सगळा गोधन हा आजूबाजूक जमा झालेला असा. तिथ एक गाय असा हा त्या तकडे बघा सगळी ढोरा जमा झाली असत आजूबाजूक. आणि एक एक ढोर या ठिकाणी येता आणि सड्यावर रेंज बघा. रेंज मिळाल्यामुळे फोन करून घेतात मुंबईकर. आता मी आणि मोदक दादा बॅट बॉल खेळणार आहे. तर बघूया आता कसे खेळतो तो कसा खेळतो. रेडी बघूया ना किती चांगला खेळतो. आउट झाला आउट झालाय. बरोबर आहे. मागे गेला कट लावून मागे गेलाय बॉल. आउट झालाय. आता माझी बॅटिंग. आता दुसरी बॉल टाकूया. ते लाईट आहे की ते आउट नाही पण आउटच आहे. जाऊ दे परत एकदा टाकतो. चिडतो ना. हा चिडका आहे. हा खूप हा चिडका आहे. त्यांनी मला प्रॉमिस केलेलं की हा चिडणार नाही पण हा चिडतोय. हा तो झाडा स्टंप आहे. बघूया त्याला जर लागलं तर आउट पाय. बघूया शूटिंग जिलेबी खातो. जिलेबी का जात नाही ना म्हणून जिलेबी आता एक नंबर मस्त एक नंबर कशी चांगली आणि पान फेकवतलं पण घ्या ग टेन्शन घेऊन मला थोडीशी पाहिजे तर छान थोडीशी कमी कर. ए आबा कमी आता मी पण एकदा चहा पिऊन बघते एक गोट काय एक्सप्रेशन देता यार. अजीब अजीब वगैरे पान पडला रे पोतून नाही ठेवायचे. तू गाय गोठण्याचे अधिकारी अशा गोष्टी मराठी सालाबाद प्रमाणात तुझ्या जवळ गोवदेव करता असेल तो आपला तू पाहून करून घे. काय झाली आतून तू कपडा झाली असेल तिथं मकलास कर. पुढे जेवण भराव्याची गोष्ट कर. जे परदेशात असेल त्यांचे सगळ्यांचं रक्षण करून ज्यांचा नोकरी धंदा असा त्यांचं व्यवस्थित सुरळीत राहतो असं तुझ्या सांगण्या करता असं तुझ्या सांगण्यात पाहा. पुढे मराठ्या ढोरा वासरांचं रक्षण कर. गाय गोठणीचं अधिकारी जो असं ते वचन सिद्ध करून देई आणि अशीच वर्षांवरच तुझी आपली सेवा दाखली करू. फटाफट